थोडं सर काय मागे मागे सर होऊ द्या व्यवस्थित, तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो. आज आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी सर्व सहकारी यांच्यासमवेत आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची आज पूजा करून त्या ठिकाणी पांडुरंगाच्या पायावर आम्ही दर्शन घेऊन त्या ठिकाणी पांडुरंगाला साकडं या ठिकाणी गाठलं की महाराष्ट्र आणि भारत देशाला ज्या पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबाच्या पद्धतीनं जो एक नेता लाभलेला आहे, तर हा महाराष्ट्राचा नेत्याला त्याच्या नेत्यांच्या हाताला बळ मिळावं की त्यांच्या कर्तृत्व हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत या त्यांच्या हातून आतापर्यंत ते सोडवतच आहेत, पण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं सुटाव्यात याकरिता या ठिकाणी आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आज पूजा केलेली आहे. आणि ही पूजा करत असताना पांडुरंगाकडे आम्ही साकडं मागितलं की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभो, आणि आज महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ही पूर परिस्थिती लवकरात लवकर ओसरू, आणि यामध्ये सर्व शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना त्यांना सर्व त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो ही या ठिकाणी पांडुरंगचरणी आम्ही प्रार्थना केली.